यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या. विकासाचे टेक ऑफ विमान सेवेच्या नकाशावर आजपासून झळकेल सोलापूर. या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्वी कलेक्शन, कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्वी कलेक्शन, सात रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर. गेल्या 14 वर्षांपासूनच्या लढ्याला आज यश मिळत आहे. विमान सेवेचे अनंत अडथळे दूर करून विमान सेवा सुरू करावी यासाठी यस न्यूज मराठीने सडेतोड वृत्तांकन केल्यामुळे अनेकांचे डोळे उघडले. तुकाराम मुंढे, रणजित कुमार, राजेंद्र भोसले, मिलिंद शंभरकर या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष दिले नाही, त्यामुळे वारंवार अडथळ्यांना अभय मिळाले. सोलापूर विचार म्हणजे संजय थोबडे यांनी मात्र न्यायालयीन लढाया करून सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेतली. अखेर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 15 जून 2023 रोजी सिद्धेश्वर कारखान्याची विमान सेवेला अडथळा करणारी चिमणी जमीनदोस्त करण्यात आली. त्यानंतर वर्षभरातच भारतीय विमानतळ प्राधिकरणाने 50 कोटी रुपये खर्चून विविध कामे केली. विद्यमान जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विमान सेवा सुरू करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जोरदार पाठपुरावा केला, त्यामुळे होडगी रोड विमानतळाला प्रवासी विमान वाहतुकीचे लायसन्स प्राप्त झाले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतून ऑनलाईन पद्धतीने या विमानतळाचे उद्घाटन झाले. सोलापूर को सीधे एयर कनेक्टिविटी से जोड़ने के लिए एयरपोर्ट को अपग्रेड करने का काम पूरा कर लिया गया है. टेकऑफ साठी आता सोलापूर विमानतळ सज्ज झाले असून लवकरच इथून विमान सेवा सुरू होईल. विमान सेवेमुळे सोलापुरातील उद्योग व्यापार वाढीस लागतील, तसेच IT प्रकल्प येतील अशी आशा निर्माण झाली आहे. विमान सेवेच्या नकाशावर आजपासून सोलापूर दिसेल ही खूप मोठी जमेची बाब आहे, त्यामुळे पुण्या मुंबईचे उद्योजक नेक्स्ट डेस्टिनेशन सोलापूर असं म्हणतील हे नक्की. ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची शक्यता. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून याचा फायदा उचलण्यासाठी महेश कोठे यांनी सोलापुरात आज आयोजित केले पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली समाजाचे अधिवेशन. सोलापुरातील वडाळे येथील लोकमंगल कॉलेज येथे मंगळवारपासून सुरू होणाऱ्या युवा महोत्सवाचे उद्घाटन करण्यासाठी रक्षा खडसे येणार, तर समारोपाला सैराटची अर्ची आणि परशा येणार. खंडणीसाठी सोलापुरातील पिता पुत्राचे अपहरण करणाऱ्या गुन्हेगारांच्या फौजदारी चावडी पोलिसांनी आवळल्या मुसक्या, तिघांना अटक. मोहोळ येथील क्रिकेट आणि हॉलीबॉल मधील राष्ट्रीय खेळाडू नितीन सुभाष गायकवाड यांनी अज्ञात कारणावरून सीना नदीत उडी मारून केली आत्महत्या. जिथे संपदेला असे थोर मान, जणू वैभवाचे सजे शिल्प छान. सुवर्णाची या ग्राहका नम्र राहे, असे सर्व भूमंडळी एक आहे. गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लके चौक, आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी सात रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. गेल्या 70 वर्षांपासून कोणाच्या मनगटावर, घरातल्या भिंतींवर, कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नव भारत पोहोचला आहे. नव भारत वॉच कंपनी मध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर, सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्स ची घड्याळ एकाच छताखाली, आणि पहिल्या मजल्यावर 250 रुपयापासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध. नव भारत वॉच कंपनी, चौपाड सोलापूर. सोलापूर विमानतळाचे आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होत असल्यामुळे सकाळपासून सोलापुरात विमानाच्या घिरट्या. खासदार प्रणिती शिंदे म्हणाऱ्या लाडकी बहीण योजना ही निवडणुकीपूर्वी मतदारांना टेबलावरून दिलेली लाच. 100 दिवसात महाराष्ट्र सरकारने काढले 5,000 पेक्षा जास्त GR. महाराष्ट्रात आहेत विधानसभेसाठी 9,59,00,000 मतदार, यामध्ये 19,48,000 मतदार पहिल्यांदाच करणार मतदान. विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निवडणूक आयोगाने 40,00,000 रुपये खर्च करण्याची दिली मर्यादा. विधानसभेसाठी राज्यातील 288 पैकी 234 मतदार संघ खुल्या प्रवर्गासाठी,
25 अनुसूचित जमातीसाठी तर 29 मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आणि विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना 3 वेळा वृत्तपत्रातून द्यावी लागणार त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती. मनोज जरागी पाटील हे यंदा नारायणगडावर घेणार दसरा मेळावा, तयारीसाठी आज होणार बैठक. अक्कलकोट तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सिद्धाराम भेत्रे यांच्यासारखा ढाण्यावाक आमदार असणे गरजेचे, खासदार प्रणिती शिंदे यांचे प्रतिपादन. मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित, 6 एअरबॅग आणि 6 रंगात. मारुतीच्या नवीन स्विफ्टचा मायलेज 25.2 किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त 6,49,000 सुरू होते. यासोबत LED रिअर लॅम्प्स, USB चार्जर सह रिअर AC व्हेंट, वायरलेस मोबाईल चार्जिंग, नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत. फ्री टेस्ट ड्राइव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स, होटगी रोड, सोलापूर. पंढरपूर स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना अटक करून चोरलेले 12 लाखांचे सोने केले हस्तगत. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत कृषी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या 448 जणांचा आज राज्यपालांच्या हस्ते केला जाणार गौरव, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती. पुण्यामध्ये 2 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून जप्त केले 14 लाखांचे मेफेड ड्रोन हे ड्रग्ज. यंदाच्या पावसाळी हंगामात नाशिक मधल्या गोदावरी नदीला आला 5व्यांदा पूर, गंगापूर धरण 100% भरले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या विरोधात निवडणूक रोखे प्रकरणी बंगळूरमध्ये गुन्हा दाखल. किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस, 17 ऑटोनॉमस ऍडव्हान्स फीचर, 15 स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स, पॅरानॉनिक सनरूफ, आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक, 8 कलर्स मध्ये उपलब्ध. नव्या सेल्टॉसची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राइव्ह घ्या आणि आजच बुक करा. पत्ता सेलिब्रेट किया शोरूम, सोलापूर पुणे महामार्गावर, कोंडी सोलापूर. संपर्क 9804-1841-84. हरियाणामध्ये 5 ऑक्टोबर रोजी होणार मतदान, त्यामुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप जोमाने सुरू. बंगळुरूमध्ये आज BCCI होणार वार्षिक नियोजन बैठक. IPL खेळाडूंना प्रत्येक सामन्याला 7.5 लाख मॅच फी मिळणार, जय शाह यांची माहिती. संजय राऊत म्हणाले, लाडकी बहीण योजना हा मोठा भ्रष्टाचार, हे स्वतः मोदी म्हणत आहेत. नंदुरबारमध्ये सरासरी 120% पाऊस, 1500 हेक्टरवरील पिकांचे नुकसान. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच YouTube वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.